कुर्ल्यात झालेल्या अपघातासंदर्भामध्ये आणखीन एक वेगळा अपडेट पाहूया. इलेक्ट्रिक बसमध्ये बिघाड झाली तर बस पुढे जात नाही असा तज्ज्ञांचा दावा आहे. बेस्टमध्ये असलेल्या इलेक्ट्रिक बसमध्ये सुद्धा ही सुरक्षा व्यवस्था असते, त्यामुळे अपघातग्रस्त बसचा ब्रेक फेल झाल्याचा जो दावा केला जातोय तो खोटा आहे अशी पोलिसांना माहिती दिली असं तज्ज्ञांनी सांगितलंय. इलेक्ट्रिक बस बनवणाऱ्या कंपनीसह तज्ज्ञांशी पोलिसांनी संवाद साधलेला आहे आणि इलेक्ट्रिक बस पूर्णपणे सुस्थितीत आहे, बिघाड नसल्याचं उघड झालेलं आहे. त्यामुळे बसच्या बाजूने किंवा बसच्या तंत्राच्या बाबतीमध्ये कुठलीही त्रुटी नसल्याचं आता उघडकीस येत आहे या निमित्ताने. आपले प्रतिनिधी सूरज सावंत आपल्या सोबत पुन्हा एकदा आहेत, पुन्हा एकदा त्यांच्याकडनं या क्षणाचा अपडेट घेऊया. सूरज, बसमध्ये कुठलाही तांत्रिक बिघाड नाही आहे किंवा त्याचं तंत्रज्ञानच वेगळं असतं अशा पद्धतीची माहिती पोलिसांकडनं मिळतीय, तज्ज्ञांकडनं मिळतीय, आणखीन काय माहिती आहे या संदर्भात? पूर्वी या संपूर्ण अपघातानंतर पोलिसांनी योग्य तो तपास तर सुरू केलेलाच आहे, मात्र जे इलेक्ट्रिक बस आहे त्याच्या तज्ज्ञांशी देखील संवाद साधला. त्यावेळी त्यांनी जी माहिती दिली आहे त्यामध्ये प्रामुख्याने असं निदर्शनास आलेलं आहे की ज्यावेळी असा अपघात कुठला घडला किंवा ब्रेक फेलची घटना घडते त्यावेळी ती बस जागेवरच थांबते. त्यामुळे अनेक ज्या अफवा पसरवल्या जात होता की अपघातानंतर त्या गाडीचा ब्रेक फेल झाला, गाडीमध्ये काही त्रुटी होती, या सर्वत्र खोट्या असल्याची माहिती आता तज्ज्ञांकडनं पोलिसांना दिलेली आहे. ज्यावेळी असा अपघात घडतो, ब्रेक फेलची घटना घडते किंवा इतर काही घटना घडतात त्यावेळी ती गाडी जागेवरच थांबते अशी माहिती आता तज्ज्ञांनी पोलिसांना दिलेली आहे. त्यानुसार आता या गाडीमध्ये कुठलीही बिघाड नव्हती, वैद्यकीय तपासणी केली असता चालकाने देखील मद्यपान केलं नव्हतं, या दोन गोष्टी प्रामुख्याने क्लिअर झालेल्या आहेत की यामध्ये काही त्रुटी नाही आहेत. अधिक माहिती हीच आहे की एकूणच या संपूर्ण प्रकरणात जे अफवा पसरवल्या जात होत्या गाड्यांसंदर्भातल्या, इलेक्ट्रिक व्हेकल संदर्भातल्या, या खोट्या आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नुकतंच आता आरोपीला आज कुर्ला न्यायालयात हजर केलं जाईल, त्या ठिकाणी त्याची पोलीस कस्टडी मागितली जाईल आणि याचा पुढच्या तपासासंदर्भात देखील आता पोलीस त्यांच्याकडे कस्टडीची मागणी करतील. याचबरोबर जर जखमींमध्ये आपण पाहिलं तर एकूण 46 जणांचं आता नावं समोर आलेली आहेत, तर 7 जणांचा मृत्यू हा सांगण्यात आलेला आहे. सर्वात महत्वाची बाब हीच आहे की या गाडी संदर्भात अनेक जे वक्तव्य करण्यात आली होती ती आता कुठेतरी निराधार असल्याचं समोर आलेलं आहे. संजय मोरे हा आधी मिनी बस चालवत होता, त्याच्याकडे अवजड वाहनांचा तितकासा अनुभव नव्हता, 10 दिवस त्याने ट्रेनिंग घेतली होती आणि त्यानंतर थेट कुर्ला ते अंधेरी अशा गर्दीच्या ठिकाणाहून त्याला नियुक्त करण्यात आलं. त्याच्या नियुक्तीबाबत आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत की ही नियुक्ती त्याने कोणी केली, त्याच्याकडे जे अवजड चं लायसन्स होतं बस चालवण्यासंदर्भातलं ते देखील आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे, गुन्हा दाखल झालेला आहे. जे मृत आहेत त्यांचे जबाब पोलीस या ठिकाणी घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यांच्या कुटुंबियांचे. आणि दुसरीकडे म्हणजे या संपूर्ण प्रकरणाचा आता सखोल तपास करताना पोलीस पाहायला मिळत आहेत, एक एक गोष्ट शहानिशा केली जाते, प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवले जातात, आतापर्यंत 17 ते 18 जणांचे जबाब हे देखील नोंदवल्याचं समोर आलेलं आहे. पूर्वी धन्यवाद सूरज, आपण अगदी सविस्तर अपडेट दिलात या संपूर्ण प्रकरणाबद्दल त्या संदर्भात, म्हणून धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.